नमस्कार. आज माघ शुक्ल चतुर्दशी शक 1939 महात्मा गांधी पुण्यतिथी. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नौपाडा विभागात स्वच्छतेसाठी डॉक्टर बेडेकर शुश्रूषालयाला प्रथम क्रमांक. आणि 3 आणि 4 फेब्रुवारीला ठाण्यात डिस्कॉन 18 तारांगण ही सर्वात मोठी परिषद. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला गेले असतानाच त्यांचं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. तलासरीच्या वनवासी कल्याण केंद्रातील वसतिगृहात राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. चिंतामण वनगा हे आदिवासी समाजातील पहिले वकील होते. जिल्हा विभाजनासाठी त्यांनी मोठा लढा दिला होता. त्याचप्रमाणे मासेमारीसाठी जाणाऱ्यांना पाकिस्तान पकडून नेत असल्याच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. 1990 ते 1996 दरम्यान ते ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी 3 वेळा खासदारकी भूषवली, तर विक्रमगड मतदारसंघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. शांत, संयमी आणि प्रामाणिक कार्यकर्ता ते खासदार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळं हळहळ व्यक्त होत आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळं निष्ठावान नेता गेला. भारतीय जनता पक्ष आणि ग्रामीण जनतेचं यामुळं मोठं नुकसान झाल्याच्या भावना आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केल्या. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीनं शहरातील गरीब होतकरू नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत IT वेध प्रबोधिनी या संस्थेमध्ये 70 लाभार्थ्यांनी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना समाज विकास अधिकारी शंकर पाटोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्यासाठी बँकिंग आणि अकाउंटिंग क्षेत्रातील रोजगार घेणाऱ्या 7 कंपन्यांतर्फे मुलाखती घेण्यात आल्या. एकूण 140 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 26 प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड करण्यात आली. 40 प्रशिक्षणार्थी प्राथमिक चाचणीत यशस्वी झाले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील 18 वर्षावरील महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि सामाजिक आर्थिक जनगणना 2011 यादीतील शहरी गरिबांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत बँकिंग, रिटेल, सिक्युरिटी, इलेक्ट्रिशियन, टेलिकॉम, ऑटोमोबाईल, मेडिकल, नर्सिंग आणि संगणक क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं. या योजनेच्या प्राथमिक माहितीसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता संतुलित विकास झाला पाहिजे अशी आपली भूमिका असून CRZ संदर्भात सर्वांच्या भावना लोकप्रतिनिधी म्हणून वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे पोहोचवू असं प्रतिपादन पालकमंत्र्यांनी ठाण्यात केलं. ठाणे जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर जनसुनावणी घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. 1965 ते 1970 बांधकामं झाली आहेत. या ठिकाणी कोळीवाडे देखील आहेत. मुंबईच्या धर्तीवर संरक्षित करण्याबाबतीत तसंच CRZ नकाशे आणि इतर अनुषंगिक बाबत लोकांच्या सूचनांचा वरिष्ठ पातळीवर विचार व्हावा अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
विविध संघटना, निमशासकीय, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था अशा 180 पेक्षा जास्त हरकती सादर करण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नौपाडा विभागात स्वच्छतेसाठी डॉक्टर बेडेकर शुश्रूषालयाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. गेल्या वर्षी ठाणे शहराला 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 90वा क्रमांक मिळाला होता, तर यंदा महापालिकेला 7वा क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेत ठाण्यामध्ये स्वच्छतेसाठी नौपाडा विभागात डॉक्टर बेडेकर शुश्रूषालयाला प्रथम क्रमांक, गोडेबोले हॉस्पिटलला द्वितीय, तर होरायझन हॉस्पिटलला 3रा क्रमांक मिळाला आहे. महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी करून ही निवड केली आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही फक्त महापालिकेचीच नसून ती सर्वसामान्य ठाणेकरांचीही आहे, अशा भावना डॉक्टर महेश बेडेकर यांनी या पुरस्काराबाबत बोलताना व्यक्त केल्या. वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी म्हणून ठाण्यात उभारल्या जात असलेल्या 3 उड्डाण पुलांच्या श्रेयावरून शिवसेना भारतीय जनता पक्षातर्फे दावे प्रतिदावे केले जात आहेत. ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सध्या 3 उड्डाण पूल बांधले जात आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त रखडलेल्या या पुलांची काल खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली आणि येत्या 3 महिन्यात हे पूल वाहतुकीसाठी खुले होतील असं सांगितलं आणि त्यानंतरच हे दावे प्रतिदावे सुरू झाले. खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळं पुलाची कामं मार्गी लागली असा शिवसेनेचा दावा आहे, तर आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळं या पुलांची कामं मार्गीच लागली नाही, तर त्यात आवश्यक ते फेरबदल करण्यात आल्याचंही भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. आमदार संजय केळकर यांनीही यापूर्वी या पुलाची पाहणी केली होती, त्यावेळीच हे पूल मार्च अखेरीपर्यंत पूर्ण केले जातील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. एकूणच या पुलाच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी ही धडपड सुरू असल्याचं दिसत आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उद्याचा चंद्रोदय हा खग्रास स्थितीतच होणार आहे. उद्या खग्रास चंद्रग्रहण सुपरमून आणि ब्लू मूनचा तिहेरी योग आला असल्याचं खगोल अभ्यासक दाकृ सोमणी यांनी सांगितलं. 31 मार्च 1866 रोजी म्हणजे 152 वर्षापूर्वी असा योग आला होता, तर पुन्हा असा योग 31 जानेवारी 2037 मध्ये येणार असल्याचं सोमणी यांनी सांगितलं. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 384,000 किलोमीटर अंतरावर आहे, मात्र उद्या तो पृथ्वीपासून 359,000 किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं चंद्रबिंब आकारानं मोठं दिसणार असल्याचं सोमणी यांनी सांगितलं. एका इंग्रजी महिन्यात 2 पौर्णिमा येतात, त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्लू मून म्हणतात. जरी त्याला ब्लू मून म्हटलं जात असलं तरी चंद्र काही निळ्या रंगाचा दिसत नाही. या महिन्यात 2 जानेवारी आणि 31 जानेवारी अशा 2 पौर्णिमा आल्या आहेत, म्हणून 31 जानेवारीच्या चंद्रास ब्लू मून म्हटलं आहे. 31 जानेवारीलाच खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून दिसणार आहे. बुधवारी संध्याकाळी 5:18 चंद्रग्रहणास प्रारंभ होणार असून 6:21 संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याचं
खग्रा स्थितीस प्रारंभ होईल, परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितिजाच्या खाली असल्यानं आपणास दिसू शकणार नाही. संध्याकाळी 6:25 पूर्व क्षितिजावर खग्रा स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि साध्या डोळ्यांनी सुपर ब्लू ब्लड मूनचं दर्शन होईल. खग्रा स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्यानं पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल तपकिरीच दिसतं, म्हणून त्याला ब्लड मून म्हणतात. ग्रहण मध्य संध्याकाळी 7 आहे, त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरंच वरती आलेलं दिसेल. खग्रा स्थिती समाप्ती संध्याकाळी 7:38 सुरू होईल आणि 8:02 ग्रहण सुटेल असं दापू सोमण यांनी सांगितलं. आता यानंतर सुपर मून आणि चंद्रग्रहण असा योग 26 May 2021 येणार आहे, तर 31 December 2028 ब्लू मून आणि चंद्रग्रहण असा योग येईल असंही दापू सोमण यांनी सांगितलं. रोटरी डिस्ट्रिक्ट 31-42 सर्वात मोठी डिस्कॉन 18 तारांगण ही कॉन्फरन्स येत्या 3 and 4 February ठाण्यात होत आहे. एकाच वेळी 2500 लोकांचा सहभाग असलेली ही देशातली नव्हे तर जगातली पहिलीच परिषद असल्याचा दावा एका पत्रकार परिषदेत करण्यात आला. या परिषदेत 21 34 वक्ते आपले विचार मांडणार आहेत. युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून रोटरीचे सदस्य नसणाऱ्यांनाही या परिषदेत सहभागी होता येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 3 February लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, सुरेश प्रभू, सुभाष देसाई, गौतम सिंघानिया, लेफ्टनंट जनरल शेकटकर, MM शर्मा, शिवखेरा, स्वामी सुखबोधानंद, सायना नेहवाल, चैतराम पवार, पालम कल्याण सुंदरम यांच्यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवर या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल NM शेकटकर, MM शर्मा, शिवखेरा, डॉक्टर VK आंबडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे, तर गौतम सिंघानिया, डॉक्टर प्रसाद भिडे, डॉक्टर अन्वय मुळे, चैतराम पवार, रोहित पवार यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. ठाणे मुंबई असे रोटरीचे 2 जिल्हे झाल्यापासून प्रथमच ठाण्यात ही परिषद होत आहे. ठाण्यात रोटरीचे 84 असून ठाणे हिल्सनं अंध मुलांनाही व्यवसाय करता येऊ शकेल अशी जगातली पहिली आज्ञावली तयार केली असून भारतातील हा पहिला प्रकल्प आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपल्या कार्यक्रमात बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नौपाडा विभागात स्वच्छतेसाठी डॉक्टर बेडेकर शुश्रूषालयाला प्रथम क्रमांक आणि 3 and 4 February ठाण्यात डिस्कॉन 18 तारांगण ही सर्वात मोठी परिषद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.